नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. एसटी संपाबाबत अनिल परबांची काकांकडे धाव. विलनीकरणाबाबतही चर्चा. शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, फक्त खेळवट ठेवतात. नारायण राणेंचा हल्ला बोल. आणि गद्दारांची गय नाही, नारायण राणेंचा थेट इशारा. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. एसटी संपाबाबत महत्वाची अपडेट हाती येते. सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर मंत्री अनिल परब यांनी काका शरद पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. तब्बल 4 तास ही बैठक पार पडली. यात नेमकं काय घडलं याबाबत माहिती देण्यासाठी आमच्याशी थेट जोडले गेलेत आमचे चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलाम. कृष्णाजी, मंत्री अनिल परब यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी एसटीच्या संपाबाबत तब्बल 4 तास चर्चा केली आहे. काय आहे या चर्चेचा तपशील? गेले अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह एसटीचे नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, प्रवाशांचे नुकसान होत आहे. त्या सर्वांचे गेले अनेक दिवस हा संपामुळे नुकसान होत असल्यामुळे आज फक्त शरद पवारांनीच आज अनिल परब, परिवहन मंत्री अनिल परब यांना बैठकीसाठी बोलावले. या बैठकीत एसटी संप, एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो मिटवण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती. आणि या चर्चेत काय देवेंद्र फडणवीस असतील यांनी सुद्धा काही उपाययोजना सुचवलेल्या होत्या, त्याच्यावरही शरद पवारांकडे या विषयावर चर्चा करण्यात आली. एकूणच हा संपाबाबत हायकोर्टाने जी समिती नेमली आहे, एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी हायकोर्टाने एक समिती नेमलेली आहे. या समितीसमोर काय मुद्दे मांडायचे याबाबत आज शरद पवारांशी अनिल परब यांनी चर्चा केली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि उपस्थित होते. या त्यामुळे या संपाबाबत आता परिवहन मंत्री पुढे काय भूमिका घेतात यावर लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण अद्यापही शरद पवारांची आता जरी मीटिंग झाली त्या बैठकीमध्ये कोणताही ठोस निर्णय असा अद्यापही झालेला नाही आहे. एकूण घडामोडी पाहता हा संप कधी मिटेल असं वाटतंय? हायकोर्टाने जी समिती नेमली आहे त्याच्यामुळे सध्या तरी हा विषय हायकोर्टात आहे. हायकोर्ट त्या सुनावणीनंतर हायकोर्ट काय निकाल देते, काय निर्णय देते, काय अहवाल देते, त्या अहवालावर आपण काम करू असं मंत्री अनिल परब यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हायकोर्टाने अहवाल दिल्यानंतर जो सरकारकडे येईल त्या सरकारनंतर सरकार माध्यमांना जाहीर करेल. त्यानंतर एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यामध्ये काय चर्चा होणार, यांच्यामध्ये जी मध्यस्थी होणे अपेक्षित आहे ती मध्यस्थी करण्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. आता कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. हायकोर्टाचा आदर करून अनिल परब यांनी नुकतंच म्हटलं की हायकोर्ट जो काय अहवाल देईल त्याप्रमाणे आपण काम करू. त्याप्रमाणे आता सरकार एसटी कर्मचाऱ्यांशी काय भूमिका घेणार, एसटी कर्मचाऱ्यांशी काय चर्चा करणार आणि चर्चा करणार का यावर याकडे सरांचे लक्ष लागलेलं आहे. जो जेव्हा एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा होईल त्यानंतरच एसटी संप मिटणार की न मिटणार याकडे हे समजणार आहे. धन्यवाद कृष्णाजी आपण दिलेल्या या माहितीबद्दल. एसटी संपाबाबत हायकोर्टाचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार असल्याचं एकंदरीत चित्र आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087408.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार कधी तोडगा काढत नसतात, ते खेळवायचं काम करतात असा प्रहार नारायण राणे यांनी केला. तर परिवहन मंत्री कोकणचा नाही, केरळीय नाही असा टोला देखील हाणलाय. त्या संदर्भात त्याला म्हणतात शरद पवार. शरद पवार तोडगा कधीच काढत नाही, खेळवट ठेवणं त्यांचं काम आहे, कधीच काढणार नाही. ते डायरेक्टिव्ह देऊ शकत नाही. ज्याने सरकार बनवलं त्या शरद पवार सांगू शकत नाही कर्मचाऱ्यांना न्याय द्या ताबडतोब, एवढं तरी सांगायला पाहिजे. अरे कमीत कमी मर्ज बाबा आम्ही एवढ्या दिवसात करू किंवा हे अडचण, व तोपर्यंत पगार ग्रेडेशन का करत नाही, ग्रेडेशन का करत नाही, दोन ग्रेडेशन पेंटिंग आहेत. अरे मग एक एक तरी करा आणि कामावर घ्या, निलंबितांना कामावर घ्या. हे प्रश्न शरद पवार बोलून दाखवले पाहिजे, सरकारला सांगितलं पाहिजे करा, अर्थमंत्र्याला बाजूला घेऊन बसून फायदा काय त्या अजित पवारला. त्यामुळे शरद पवार कुठला प्रश्न राज्याचा सोडवत नाही. हायकोर्टात का तुम्ही कमी पडला का, सोडा हायकोर्टाला द्या महाराष्ट्र चालवायला. म्हणा हे काय परिवहन मंत्र्याचं आहे? अरे तू सांग ना, तू मंत्रिमंडळाच्या बैठकीला मांड की अशी अशी मागणी आहे, काय करायची. हा ना काहीतरी सांगा ना, मंत्रिमंडळाच्या बैठकीचाच निर्णय होतात ना. आता मुख्यमंत्री नाही, दुसरे कोण असतील सांगा, निर्णय घ्या. त्याला सभा अजून माहीत नाही मंत्रिमंडळाचे अधिकार, पण तर दिसत नाही केरळाचा वाटतो. काय अडचणी येत आहे हो, तो हरकुळला कधी येतो का विचारा, मायाबाईच्या गावात हरकुळला येतो कधी? पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087484. पद माका देईन पण गद्दारी सहन करणार नाही, आपल्याच माणसांना पाडायचं सहन केलं जाणार नाही असा सणसणीत इशारा केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा दिलाय. तुम्ही ठरवा, येणारी प्रत्येक निवडणूक ती ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आमदार असो, खासदार असो, नगरपालिका असो, आपणच जिंकायचं, म्हणजे भाजपने जिंकली पाहिजे यासाठी काम. बाप पटत नाही का आपल्याला, काळे पण मारत नाही, हसत पण नाही, बघत पण नाही, एवढा ग्रुप आहे ना, काहीच नाही पटत नसेल तर सांगा, मी थांबतो. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय, प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करावं, पद आपोआप मिळतील, कोणावर अन्याय होऊ देणार नाही, कोणावर अन्याय होऊ देणार. पण एकाला मिळालं तर त्याला पाडायचं काम करायचं आणि पक्षाचं नुकसान करायचं, ही गद्दारी पण मी नाही सांगणार, नाही करणार गद्दारी सर, माझ्याकडे नाही चालत. मागा मी देईन पद, मी कधी नाही कार्यकर्त्यांना. पण तिथे गद्दारी वाईट म्हणत येऊन जर आपल्याच लोकांना पाडणार असतील, जे नगरपालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, सगळ्याच्या सगळ्या जागा सावंतवाडीचे 8 का 9 आहेत रे, 9 जिंकल्या पाहिजे. चला बांधणी करा बूथमध्ये, जास्तीत जास्त बूथमधच्या लोकांना तुम्ही जा भेटा, विनंती करा. हा देश, हे राज्य, सावंतवाडी सुरक्षित आणि सर्वांगीण विकासित कोण करू शकेल तर भाजप कमळ, हे सांगा सांगा. आणि तुमच्याकडे भाजपकडे वळवा, 100% भाजप करा, तर तुम्ही सावंतवाडीचे कार्यकर्ते सगळ्यात आवडता तालुका हा आहे. त्यामुळे येता जाता कार्यकर्त्यांना भेटावं, नमस्कार करावा, विचारपूस करावी, या स्तुत्य हेतूनच येतो. मला काय इथे उभं राहायचं नाही. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो, चला मतभेद शब्द आपल्यात नाही, एकमेकाचा द्वेष आपलाच नाही. द्वेष करायचा जसे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा द्वेष करा, काय करायचे करा. वाटली शिवीर घालावी तर आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना घाला, मनाचं समाधान करून घ्या. पण आपल्या कार्यकर्त्यांना आपले सहकारी आहेत, मित्र आहेत,
त्यांना सांभाळून घेणं आणि पक्ष वाढवणं हे काम तुम्ही कराल करावं यासाठी सांगा आलो, प्रेमाची हाक तुम्हाला द्यायला आलो। मला माहिती आहे मी आतापर्यंत जे जे तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलेला प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते आहात, तर या वेळेला आपण माझ्या हकेचा पूर्ण विचार कराल, आत्मपरीक्षण कराल आणि कामाला लागाल अशी अपेक्षा करतो। पहिला अपडेट आणि पहिला बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत पदाधिकारी कार्यकर्त्यांची सभा झाली। यावेळी सावंतवाडी तालुका माझ्या आवडीचा असून तालुका भाजपमय करा असा आदेश कार्यकर्त्यांना दिलाय, तर आमदारकीची उमेदवारी ही स्थानिकालाच देणार असल्याची घोषणा देखील केली आहे। स्थानिक म्हणजे सावंतवाडी या मतदारसंघातलाच आमदार द्या, बाहेरून आणणार नाही, तर म्हणजे असं नाही म्हणत मागे लढवलेले पण स्थानिक मध्ये राजन केले या प्राण्याला कुठलं टेन्शन होत नाही। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत टी अनंत प्या आनंदी रहा। ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली आणि रस्ताच हरवला असं आम्ही नाही म्हणत, हे म्हणतात इथले नागरिक। असं म्हणण्याची त्यांच्यावर ही पाळीच काली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात स्पेशल रिपोर्ट। लपलास तू तुला शोधू कुठ, अभिनेता भरत जाधव यांची भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातलं हे गाणं। हे गाणं म्हणण्याची पाळी आली आहे ती जामसंडे कानखोलवाडी वासियांवर। आता कारण ऐकून तुम्हाला नक्की धक्का बसे। ही समोरून चालत येणारी जी तुम्हाला माणसं दिसतायत ना, ती जंगलातून येत आहेत असं दिसतंय। पण तुम्हाला सांगतो इथं रस्ता होता, तोही डांबरीकरण केलेला बरं का, पण आता हा रस्ताच कुठेतरी हरवलाय। त्याची जागा घेतली ती झाडीनं, त्यामुळे इथं येणाऱ्या बसही येईन अशा झाल्या। त्याला कारणीभूत ठरलंय ते प्रशासनाचं दुर्लक्ष। इथे रस्त्याची आणि पाण्याची मोठी समस्या झालेली आहे। रस्तेच इतके लांबचे आहेत किंवा जो बंधाऱ्याचा जवळचा रस्ता आहे देवगडात जाण्यासाठी तो अगदी म्हणजे चालतही माणूस जाऊ शकत नाही, इतके वाईट परिस्थिती आहे। त्याच्यामुळे लोक आता इथून देवगडात किंवा जामसंड्यात असे शहराच्या भागात जायला लागली, कारण त्यांना त्यांच्या कामाच्या दृष्टीने, व्यापाराच्या दृष्टीने किंवा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने तिकडे बरं पडते। इतकं लांबचं अंतर होते, 6 किलोमीटर, 6-12 किलोमीटर साधारणतः पडते इथे यायचं म्हटलं तर। जवळचा जो 2 किलोमीटरचा रस्ता आहे तो माणूस चालूनही जाऊ शकत नाही, गाडी तर सोडाच टू व्हीलर पण येऊ शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे। हे जर नगरपंचायतीने काहीतरी लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था आणि रस्त्यांची व्यवस्था जर व्यवस्थित केली तर पुन्हा आमची कानखलवाडी गजबज येईल आणि चांगली लोकवस्ती आहे, ते चांगली घरं आहेत, सगळ्यांची पक्की घरं आहेत, चांगली घरं बांधूनसुद्धा आज ती घरं बंद आहेत, फक्त गणपतीप्रती आणि मे महिन्यापुरती येतात लोक, तेवढे 10-15 दिवस राहतात आणि निघून जातात, देवगडात जाऊन राहतात। देवगडपासून काय असं मोठं लांबचं अंतर नाही आमचं कानखलवाडी म्हणजे, इथे इथे किती 2-2.5 किलोमीटर आहे, पण हे रस्ते आणि वाहतुकीची मोठी समस्या असल्यामुळे लोक आता इथून जायला लागले हळूहळू। आणि 1990-91 दरम्यान एसटी चालू होती आमच्या सड्यापर्यंत, आणि तिथून हा खाली वाडीत येणारा काय 100-200 मीटरचा रस्ता होता। त्या काळात ती माती वगैरे खणून व्यवस्थित करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं करतो म्हणून, आणि ते झालंही काम, पण त्या दृष्टीने बघितलं रस्ता तर माणूस
चालून जाऊच शकत नाही, गाडी तर सोडाच माणूसही चढून जाऊ शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती करून ठेवली. त्यानंतर 5-6 वर्षानंतर आमचा खारलँडचा बंदरासाठी पण आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोललो ग्रामपंचायतीमार्फत. त्यांनी सांगितलं की आम्ही हा रस्ता व्यवस्थित करून देतो, बसवून देतो, म्हणजे माणसं व्यवस्थित चालू शकतील, गाड्या व्यवस्थित चालू शकतील आणि खारलँडचा बंदराही होईल. तेव्हा मोफत गाडी, मोफत आम्ही माती उपलब्ध करून दिली ग्रामपंचायतीच्या काळात. पण ते ग्रामपंचायतीच्या काळातही त्यांनी अर्धवट काम टाकलं, खारलँडचंही काम अर्धवट टाकलं आणि या रस्त्याचंही अर्धवट टाकलं. त्यानंतर नगरपंचायत झाली, आम्हाला वाटलं नगरपंचायत झाली आता चांगले रस्ते होतील, सगळं काही व्यवस्थित होईल. पण नगरपंचायतीच्या ह्या 5 वर्षाच्या कालावधीत फक्त हा 400 मीटरचा दिसतोय हा वाडी मर्यादित रस्ता झाला, बाकी नगरपंचायतीने काही लक्ष दिलेलं नाही. नाही धड आमच्या स्मशानात लाईट आहे, नाही जायला व्यवस्थित रस्ता, वारंवार मागणी करून सुद्धा काही झालेलं नाही. बरं, हे काही रस्त्याच बाबत नाही आहे तर अशी अनेक कामं फक्त सुरू झाली, काही अपूर्णावस्थेत आहेत, याचा पाडाच इथल्या ग्रामस्थांनी वाचून दाखवलाय. एक वर्ष झालं स्ट्रीट लाईट साठी खड्डे खणलेत भटवाडी ते स्मशानभूमीपर्यंत, अजूनही त्याचा पोलही नाही उभा झाला की लाईटही उभी झालेली नाही. आम्हाला तसंच अंधारात जाऊन कोणाचे विधी वगैरे करायचे असतील, म्हणजे मयत वगैरे न्यायचं असलं अंधारात जाऊन करायला लागते. चिखलाचा रस्ता आहे, बंधाराही आमचा इतका वाईट परिस्थितीत आहे ना की कोण तिथे धड माणूस चालूही शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. नगरपंचायत अजिबात लक्ष देत नाही. सफाईचं म्हटलं तर झाडी वाढली आहे, ती सगळ्या रस्त्यांभोवती झाडी वाढली, मागे लागून लागून गणपतीपुरती गावापुरती फक्त सफाई केली आणि परत आता कोणी लक्ष देत नाही, असं चाललेलं आहे सध्या. वाडीत पाण्याची समस्या आहेच, एक दिवस आड करून पाणी येते, पण आत्ता त्यातल्या त्यात ठीक आहे पाणी. अगोदर आमच्याकडे बोरिंग वगैरे होती, त्याला सोलरची हे लावलेलं होतं, सोलर सिस्टीम होती आणि हँडपंप होता. मागच्या काळात हे नगरपंचायत चालू होतं सगळं, सोलर प्लेट वादळात पडल्यानंतर ह्या लोकांनी ते सोलर पंपही नेला, सोलर प्लेटही नेली काढून आणि वर टाकी बसवलेली तीही काढून नेली. वर हँडपंप चालू होता जो आम्ही कलमांना पाणी वगैरे न्यायचो वरून वरच्या रस्त्याने, तो सोलर तो पंपही साधा पंप हँडपंप काढून नेला. त्यामुळे आत्ता कलमांवर औषध मारायचं म्हटलं तर गावातून पाणी न्यायला लागते. चालू पंप म्हणजे जो 10-15 वर्ष व्यवस्थित चालू होता तो ह्यांनी काढून नेला, आणि आम्हाला कोणालाही कल्पना नाही. जेव्हा आम्ही जाऊन वर कधी बघणार ते आम्हाला समजलं, विचारलं तर कोणाचा कोणाला मेळ नाही, माहिती नाही, म्हणून अशी उत्तरं दिली आम्हाला पाणी पुरवठा विभागात. देवगड जामसंडे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊन 5 वर्ष झाले. या 5 वर्षात हा प्रश्न मार्गी लागेल अशी या ग्रामस्थांना आशा होती, मात्र पदरी निराशाच पडली आहे. पाठपुरावा करून देखील नगरपंचायतकडून दुर्लक्षच करण्यात आलंय, त्यामुळे नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. वेळोवेळी त्यांच्या लक्षात आणून दिलं पण ते दुर्लक्ष करतात. मी 2 वेळा अर्ज दिलेला होता स्वतः ग्रामस्थाच्या सहिनीशी, त्याच्यावर उत्तर काय नाही, पुढे पाठवलेलं मी सांगितलेलं होतं. मीटिंगमध्ये ठराव टाकलेला आहे, पास झाला आहे असं सांगतात प्रत्येक वेळी. प्रत्यक्ष कामच होत नाही काय. नगरपंचायत झाल्यानंतर आम्हाला वाटलेलं चांगले रस्ते होतील, अगदी गुळगुळीत रस्ते होतील, कारण तेव्हा आमच्याकडे असा लांबून म्हणजे भटवाडीतून फिरून येणारा एकमेव रस्ता हा डांबरीकरण होता. वरचा रस्ता पेंडिंग होता, बंधारा आमचा पेंडिंग होता, ते म्हटलं सगळे अगदी व्यवस्थित डांबरीकरण होतील, आम्हाला व्यवस्थित सोयीसुविधा येतील, परत डास मच्छर वगैरे त्याच्यासाठी फवारणी होईल, सगळं काही व्यवस्थित होईल अशी अपेक्षा होती. पण झालं उलटं, हा 5 वर्षात फक्त 400 मीटर रस्ता आला. ग्रामपंचायत असताना निदान आम्हाला कृषीच्या योजना होत्या पंचायत समितीमध्ये, त्याही बंद झाल्या. नगरपंचायतीकडे निधी असून तो फक्त रस्त्याने वापरला जातो असंच सांगतात, कोणताही निधी कृषीसाठी नाही. आम्ही तर बघितलं तर सगळे कलम बागायतदार शेतीवाले आहेत, त्यांना कोणताही निधी कृषीतून मिळत नाही. पंचायत समितीतून आम्ही सगळे वगळले गेलेलो आहोत, त्यामुळे आता असं वाटायला लागलेलं आहे ही नगरपंचायत नसेल ग्रामपंचायत असेल तर बरं, उलट आम्हाला वगळून टाका असं आता वाटायला लागलेलं आहे आम्हाला. गुळगुळीत रस्ते, वाडी वस्तीपर्यंत विजेची सोय करणं, पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं ही नगरपंचायतीची प्रमुख कामं, मात्र याचा विसरच नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना लोकप्रतिनिधींना पडलाय. निवडणुका जवळ आल्या की नागरिकांना खुश करण्यासाठी मतांसाठी मोठमोठी आश्वासनं दिली जातात, मात्र त्यानंतर ती हवेतच विरतात. पण लोकप्रतिनिधींनो, आताचा मतदार हा शून्य आहे. 5 वर्षात तुम्ही केलेलं काम यावर तुमचं भविष्य ठरणार आहे. येणाऱ्या निवडणुकात त्याची पोच पावती तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वप्नील लोके, सिंधुदुर्ग लाईव्ह, देवगड. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. चिपी विमानतळ आम्हीच केलं म्हणणाऱ्यांना पंतप्रधान भाजपचे आहेत हे लक्षात येत नाही. हे दुर्दैव आहे. जे दिसेल ते आम्हीच केलं म्हणायची शिवसेनेला सवय. शिवसेनेचे नेते हे थापाडे असून कोणाच्या घरात मूल जन्माला आलं तरी त्याचं श्रेय घेतील असा घणाघाती हल्ला बोल नारायण राणे यांनी केला. किती वर्षापूर्वी सँक्शन केला, 14 साली बांधकाम पूर्ण केलं मंत्री अशोकरांनी, 14 ते आता 21 पर्यंत ते करू शकले नाही. मी केंद्रात मंत्री झालो, शिंदेना भेटलो मंत्र्यांना, त्यांना बोललो मी त्यांच्यापेक्षा सिनियर, पण मी त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो कारण माझ्या जिल्ह्यात नवमंत्र सुरू होतो. ते बोलले साहेब तुम्ही नाही, मी गेलो नाही, मला यायचं मग काम पहिलं विमानतळ कधी चालू करता म्हणून. तर साहेब ही काम मी बोललो काम तुम्ही करून घ्या, विमानतळाची तारीख सांगा. मग त्यांनी मला तारीख सांगितली, त्या तारखेला मी येते काम करून घेतली. आणि विमानतळाच्या 4 दिवस अगोदर 4 दिवसापर्यंत परवानगी आली नव्हती. तिथे आम्ही विमानतळ सुरू करणार, या तारखेला अमुक करणार, तू कोण आहे? ती सत्ता माननीय मोदी साहेब पंतप्रधान आहे, भाजपचे आहेत, एवढं हे खासदारांना माहित नाही. आता जो आहे ना, रात्रीचा दिसत नाही, दिवसाचा दिसतो का माहित नाही. विमानतळा मी कसं करणार? मी मंत्र्याने गेलो, बोलो परमिशन द्या आणि तुम्ही या. ठरलं, यांनी 7 ठरवलं, आम्ही 8 ठरवलं, 8 आले, उद्घाटन झालं. आता हे म्हणतो आम्हीच केलं, जे दिशेत ते आम्हीच केलं, काय खाणीची सवय लागली हो. एकदा मी विदर्भाच्या दौऱ्यावर होतो आणि त्यावेळेला मी शिवसेनेत होतो 2005 अमरावतीला होतो. एक कार्यक्रम केला आणि दुसऱ्या कार्यक्रमासाठी चाललो. म्हणाले साहेब 1 महिन्यापूर्वी शिवसेना नेते अमुक अमुक आले होते, नाव सांगत नाही. बोलो काय म्हणाले? नाही म्हणे आम्ही जिथून निघालो विमानतळावर पहिले आयटीआयची बिल्डिंग दिसली. साहेबसाहेब ही आयटीआय? अरे मीच केली ती. ठीक आहे, तो काय कार्यकर्ता म्हणणार? ठीक आहे. पुढे गेला प्राथमिक आरोग्य केंद्र दिसलं, नाही नाही मीच केलं. त्याच्या पुढे गेल्यानंतर एक मोठी शाळा दिसते. साहेब ही शाळा आता नवीन झाली? हो. अरे मीच परवानगी दिली, मी पैसे दिले त्याला. त्याच्या पुढे गेला उंच डोंगर दिसला. साहेब साहेब हा डोंगर? अरे मीच केला डोंगर, पण तूच केला काय? बघ कशी माणसं आहे, कोणाच्या घरात तो मूल जन्म आणणार विचारायला नको. असं असं झालंय ना, तर ते पण म्हणतील मीच केलं. मग भयानक आहे शिवसेना म्हणजे थापाड्या लोक. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. मी मुख्यमंत्री असताना राज्य पळवलं, मुंबईतला दहशतवाद मोडीत काढला, अनेकांना वर पोहोचवलं. आताच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची हिंमत आहे का असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. यांच्या कारकिर्दीत महिलांवर अत्याचार होतात हे दुर्दैव आहे असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. राज्य कसं चालवावं याचा अभ्यास नसल्याने मी राज्य चालवलं, मी राज्य पळवलं, चालवलं नाही. कसा कायदा सुव्यवस्था होता त्यावेळेला? माझ्या अगोदर मुंबई गुंडांची दहशत होती.
पाकिस्तान दुबई मधून मुंबईवर हल्ले होत होते, दहशत निर्माण होते, आणि अशाच वेळी मी मुख्यमंत्री झालो, दहशत निपटून काढली. 89 लोकांना वर पोहोचवलं. नाशी माणसं नको आम्ही, काही गुजरातला पळाली, आम्ही इकडे पळाली, ठेवलं नाही. आहे का तुमच्या मुख्यमंत्र्यात दम, गृहमंत्र्यामध्ये आहे दम, महिलांवर अत्याचार होत आहे, कोण पाहतंय? महिलांवर अत्याचार काही नाही का? सुशांत बिचारा कलावंत घरात हत्या झाली, सांगितलं आत्महत्या, काय गरज होती त्याला आत्महत्या करायची? आम्ही अनेक पुरावे दिले, मी दिले कि त्याला रात्री अमुक अमुक लोकांनी गेले, बोलत असताना तो उलट बोलला, का दिशा साले यांची जी मर्डर झाली होती ती याच लोकांनी केली होती. तो बोलला मी नाही माफ करणार, मी विसरू शकत नाही, का दिशा साले त्याची मैत्रीण होती, तिला आठव्या मळावरून फेकलं खाली, अत्याचार केला चौघा पाच जणांनी, वरून आठव्या मळावर फेकला. आणि मग तो म्हणाला मी नाही माफ करणार, आणि त्यामुळे चिडले आणि त्याला बाथरूम मध्ये मारलं, ठार मारलं. नंतर आत्महत्या केली, अमुक केली, काय अम्बुलेन्स मागवली, मग काही द्या, जिथे प्रेत ठेवतात तिथल्या डॉक्टरना मॅनेज करायला लागली. आम्ही या सगळ्याचे पुरावे दिले, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पासून सगळे अटक नाही. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ना अटक नाही. ईशा सालीन मर अटक नाही कोण, आत्महत्या याच पण तेच. पूजा चव्हाण तिकडे राठोडनी पराक्रम केला, तिने आत्महत्या केली. किती मर्डर पचवणार हो, किती मर्डर? आणि असं राज्य ठेवून हे राज्य महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत 10 वर्ष मागे गेला होतो, तिकडे गेलो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर, मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा 10:30 ते 12:30. संपर्क 94-22-70-11 आणि 94-22-18-83-76. ग्रुग्रीन. सिंधुदुर्ग नगरीमधील टाउन पार्क हा मद्यपींचा अड्डा बनलाय. तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या या टाउन पार्कची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. नेमकं इथलं वास्तव दाखवणारा आमच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांचा हा ग्राउंड रिपोर्ट. सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्याच्या मुख्यालयाचं ठिकाण, खरं तर चंदीगडच्या धर्तीवरती या सिंधुदुर्ग नगरीचं अत्यंत नियोजनबद्ध असं रचना केलेली होती. एकीकडे कार्यालय, एकीकडे निवासी संकुल, एकीकडे टाउन पार्क, पटांगण, शाळा अशा अनेकविध गृहरचनांनी ही सिंधुदुर्ग नगरी ही अत्यंत अशी एक शिस्तबद्ध असं नगर तयार केलं गेलं, वसवलं गेलं. कालांतराने जसजशी इथे लोकसंख्या वाढत गेली, इथली वस्ती वाढत गेली, तसतशी अनेक सुविधेच्या काही गोष्टी देखील इथल्या नागरिकांसाठी प्राधिकरणामार्फत बनवल्या गेल्या. आता आपण उभे आहोत सिंधुदुर्ग नगरीतल्या टाउन पार्कमध्ये. खरं तर तब्बल 2 कोटी रुपये खर्चून या टाउन पार्कची निर्मिती केलेली होती. या टाउन पार्कचा उद्देश असा होता की या नगरीतल्या वृद्धांना, लहान मुलांना, तरुणांना या टाउन पार्कमध्ये थोडासा एक्सरसाइज करता यावं, वृद्धांना इथे थोड्याशा शिळपाच्या गप्पा मारता याव्यात, तरुणांना इथे काही योगाचे वगैरे क्लासेस घेऊन आपलं स्वतःचं आरोग्य टिकवावं, अशा दृष्टिकोनातून या टाउन पार्कची रचना केली गेलेली होती. यालाच नाना नानी पार्क सुद्धा थोडासा जोडून ठेवलेला होता, जिथे एक चालण्याचा एक छोटा बेल्ट तयार केलेला होता, ज्याच्यावरून इथली ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते संध्याकाळच्या वेळेला येऊन थोडस चालण्याची चालू शकतील. आणि लहान मुलांसाठी इथे खेळणी बनवलेली गेली होती, ज्याच्यावरती लहान मुलं खेळू शकतील. मात्र
या सगळ्या उद्देशांना फाटा देत या टाउन पार्कची दुर्दशा अशी झालेली आहे की हा टाउन पार्क म्हणजे मद्यपिंचा अड्डा झालेला आहे. आपण बघतोय माझ्या पाठी इथे या टाउन पार्क मध्ये या हा जो एक छोटासा असा हा भाग केलेला आहे इथे खरं तर दररोज सकाळी योगाचे क्लासेस घेतले जातात. दररोज सकाळी 5 वाजता 5:30 या परिसरातील काही मंडळी ज्येष्ठ नागरिक इथे येतात आणि दररोज सकाळी इथे योगाचे क्लासेस घेतले जातात. परंतु तुम्ही बघताय इथे या योगाच्या क्लासच्या जागेवरती तुम्ही बघताय की इथे जोरदार पार्टी रंगलेली आहे आणि ही जी काय सगळी या जागेची अवस्था करून ठेवलेली आहे हे तुम्ही बघताय. इथे दारूच्या बाटल्यांचा इथे खच पडलेला आहे, सगळं जे अन्न वगैरे आहे ते असंच टाकलेलं आहे आणि अत्यंत खराब असा हा परिसर करून ठेवलेला आहे. खरं तर ज्या गोष्टीसाठी या टाउन पार्कची निर्मिती केलेली होती त्याच्या सगळ्या मूळ उद्दिष्टांना यामुळे फाटा गेलेला दिसत आहे. आपण बघतोय की कशा दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे, एकीकडे अन्न पडलेलं आहे, दारूच्या बाटल्यांच्या काचा देखील दारूच्या बाटल्या फोडून काचा देखील तिथेच टाकलेल्या आहे, अन्नाचं अन्न इथे तिथे सांडून टाकलेलं आहे आणि हे सगळं तसंच ठेवून ज्या कोणी मंडळींनी ही पार्टी केलेली आहे ती सगळे निघून गेलेले आहेत. हे जरी असलं तरी आपण या जर टाउन पार्कची जर दुर्दशा बघितलीत ही एक गोष्ट झाली की ज्याच्यामध्ये हे पार्ट्यांचं सत्र हे दररोज इकडे घडत असते, परंतु त्याचबरोबर या टाउन पार्कची जी दुर्दशा आहे ती देखील आपण बघू शकताय. इथे जवळच लहान मुलांना खेळण्यांचा जो मी उल्लेख केलेला होता, झोपाळा आहे, सिसो आहे, घसरगुंडी आहे, तिथे एवढं गवत वाढलेलं आहे की तिथे लहान मुलं काय मोठी माणसं सुद्धा जायला घाबरतील. त्याचप्रमाणे टाउन पार्कमध्ये जे काही गवत वाढलेलं आहे त्या गवताची परिस्थिती जर बघितली तर हा टाउन पार्क आहे की एखाद्या माळावरती आपण आलेलो आहे असं आपल्याला थोडंसं कुठेतरी वाटते. त्यामुळे प्राधिकरणाने या सगळ्याच गोष्टींकडे साकल्याने या सगळ्या गोष्टीचा विचार करून या टाउन पार्कचं जे काही मूळ उद्दिष्ट आहे ते परत आणण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणे गरजेचं आहे. तरच आणि तरच या प्राधिकरणातील ह्या टाउन पार्कचं जे काही जो काही मूळ उद्देश आहे तो कुठेतरी सफल होईल, नाहीतर दिवसेंदिवस हा जो टाउन पार्क आहे हा मद्यपिंचा एक अड्डा बनणार आहे. याच पद्धतीने जर बघितलं तर आपण बघतोय इथे हे सगळे गवत वाढलेलं आहे, उंच उंच झाडं झुडपं वाढलेली आहेत आणि याच्यावरती कोणीच म्हणजे काही गेल्या वर्षामध्ये इथे काही स्वच्छता झालेली नाही असंच काहीसे वातावरण आहे. कदाचित या सगळ्या ह्याच्यामध्ये सरपटणारी जनावरं असतील, उद्या कोणीतरी इथे जर आलं तर त्यांना त्याचाही त्रास होऊ शकतो अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. आणि एकूणच जर बघितलं तर या टाउन पार्कची ही जी काही दुर्दशा झालेली आहे ते बघून प्राधिकरणाने जवळजवळ 2 कोटी रुपये खर्च करून ही सुविधा जी इथल्या नागरिकांसाठी निर्माण केली त्याची जी काही वाताहात लागलेली आहे ती आपण बघत आहोत. निश्चितच प्राधिकरणाने यावरती साकल्याने विचार करणं आवश्यक आहे, तर आणि तरच हे 2 कोटी रुपये पाण्यात जायचे वाचतील. देवयानी वरसकर, सिंधुदुर्ग नगरी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता CNG किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियवाडी, बोरोस. आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज्य नेमकं कोण चालवते असा सवाल करत उद्धव ठाकरेंचा मित्रपक्षांवर विश्वास नाही का असा खोचक निशाणा त्यांनी साधलाय. पाहूया. अमेरिकेचे राष्ट्रपती आजारी पडलेले आहेत आणि त्यामुळे 85 मिनिटांसाठी उपराष्ट्रपतींना राष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. अशी काही जी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झालेली आहे. राज्याचा कारभार किंवा चार्ज नेमकं कोणाला दिलेला आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे.
मुख्यमंत्री कार्यालय कोण चालवतो आहे हाही प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे, आणि कोणालाही चार्ज न दिल्यामुळे शिवसेनेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या मित्रपक्षांवर विश्वास राहिला नाही आहे का, हा प्रश्न राज्याची जनता विचारते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. सावंतवाडी शहरात जिओची खोदाई सुरू असून संचयनी इथं एका बाजूने खोदाईचं काम सुरू असताना देखील दुसऱ्या बाजूने खोदाई करण्याचा घाट जिओनं घातलाय. यामुळे दोन्ही बाजूने रस्ता बंद केला गेला. एका बाजूला मातीचा ठीक असताना दुसरी बाजू खणत रस्ता वाहतुकीस पूर्णतः बंद होणार होता. स्थानिकांनी याला कडाडून विरोध करत काम बंद पाडलं तर सर्व पक्षीय या ठिकाणी दाखल झाले होते. शहरात बाजारपेठेत एकाच बाजूचं काम सुरू असताना दुसरी लाईन खोदण्याचा मनमानी कारभार जिओनं चालवला होता. दोन्ही बाजूंचा रस्ता बंद केल्यानं वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान या ठिकाणी अधिकारी कर्मचारी सुपरवायझर उपस्थित नव्हते, त्यामुळे स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सर्व पक्षांनी एकवटत चुकीच्या पद्धतीनं सुरू असणारं काम बंद करण्यास लावलं तर नगर परिषदेचा अधिकारी उपस्थित नसल्यानं नाराजी व्यक्त केली. तर आधी एका बाजूचं काम पूर्ण करा नंतर दुसऱ्या बाजूला खोदाई करा अशा सूचना करत खोदाई बंद केली. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडेवरेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, तौकीर शेख, देवेंद्र टेमकर, सुनील पेंडणेकर, संतोष गावस, केतन आजगावकर, परीक्षित मांजरेकर, संतोष सोईन, नियाज शेख, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते. तर पोलीस परवानगी नसताना रस्ता रोखल्यानं आक्रमक नागरिकांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. काम बंद करण्यासह दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदू देणार नसल्याचा इशारा दिलाय. पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियावाडी, ओरोस. आशिया खंडात स्वच्छतेत माउलिंग नॉंग या गावानं एक नंबर पटकावलाय. या माध्यमातून या गावानं पर्यटन वाढीवर भर दिलाय, त्यामुळे माउलिंग नॉंग पॅटर्नची जोरदार चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार संघाचा सध्या अभ्यास दौरा सुरू आहे. या निमित्तानं माउलिंग नॉंग पॅटर्न विषयीचा थेट आढावा घेतलाय आमचे मुख्यालय प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी. माउलिंग नॉंग हे 500 ते 600 एक नंबरचा गाव म्हणून हा प्रसिद्ध आहे, स्वच्छतेमध्ये प्रसिद्ध आहे. आणि त्या ठिकाणी आपण आलो, त्या तिथले ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत, त्याच्याशी आपण संवाद साधतोय. वॉकिंग टुगेदर एव्हरी लाईक एव्हरी सॅटरडे वी हॅव
social work morning from 6 a.m. to 8 a.m. Yeah, like that. So we work every day. We clean the village. Yeah, children, women, men, everyone. We clean the village. We like once every 3 years, the whole village, the member of the village, we come to the committee hall and we select the head of the village, the government of Meghalaya. Meghalaya. Which scheme you know? We have like from central we have MNREGS and then block development scheme. एकंदरीत स्वच्छतेबरोबरच पर्यटनाला अधिक महत्त्व देण्यात आलंय. सर्व सुविधाही इथे उपलब्ध असल्यानं देश विदेशातून पर्यटकांची रीघ लागलेली असते. आपल्याकडेही असलेलं नैसर्गिक सौंदर्य त्याला थोडी माऊलिंगनॉन पॅटर्नची जोड दिल्यास इथल्या पर्यटनाला अधिक वाव मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल. गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, मेघालय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर, मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास, नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रू ग्रीन. मळेवाडचा सुपुत्र प्रथमेश नाईकनं क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. याचीच पोच पावती म्हणून त्याची थेट अंडर 19 महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये उपकर्णधारपदी निवडणी लागली आहे. या कामगिरीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. प्रथमेश चंद्रकांत उर्फ अण्णा नाईकनं गेली 3 वर्ष लेदर बॉल क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली होती. वयाच्या 18व्या वर्षी महाराष्ट्र अंडर 19 मध्ये त्याची निवड. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8002-4807-4080. जिल्ह्यात भांडवल बाजार विषयक जागरूकता परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय. इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक 2021 भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि CDSL यांच्या संयुक्त विद्यमानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात भांडवल बाजार विषयक जागरूकता परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस पंचम खेमराज कॉलेज सावंतवाडी इथं 100 मुलामुलींना आर्थिक जागरूकता याबाबत
ही प्रोग्राम जे मी केले होते ते फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक एज्युकेशन, कॉलेजचे स्टुडंट्सला पैसे काय आहे ते कुठनं येते, कसं खर्च करायचं, कसं पैसे वाचवायचे, कसं आपण खर्च करतो त्याच्यावरती GST वगैरे लागते, म्हणजे आपल्याला जे काही पैसे आपण खर्च करतो ते अगोदर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि बाकी जे काय उरले तेच पैसे आपल्याला खर्च करायला लागते. तर इन्व्हेस्टमेंट केला तर काय असते की जसं जसं आपण मोठे होणार तसं तसं आपले पैसे पण मोठे होतात. म्हणजे पर्टिक्युलर लेवलवरती आपले काही गोल्स असते. आता आपल्याला कॉलेजमध्ये पुढे अभ्यास करायचा आहे तर आई बाबा म्हणते पैसे नाही किंवा आपल्याकडे कमी पैसे आहे, तर आपण अगोदरच सेव्हिंग्स केली आणि इन्व्हेस्टमेंट केली तर ते गोल्स कम्प्लीट होते. त्यानंतर आपण मोठे होते, कामाला लागते, परत आपण पैसे इन्व्हेस्ट केले तर काय होणार, लग्न झाले त्यावेळेला आपल्याला पैसे वाढतात. जसे आपली उमर वाढते तसे पैसे पण वाढतात. तर एक एक लाईफचे जे गोल आहे, लग्न झाले त्यानंतर मुले झाले तर मुलाचे एज्युकेशन, त्यानंतर मुले आणि फॅमिलीबरोबर फिरायला गेले, असं एक एक करून आपण जे लाईफचे सर्व गोल आहे ते कम्फर्टेबली अचीव करू शकते. आणि खास म्हणजे कधीतरी इमर्जन्सी आली, मेडिकल इमर्जन्सी किंवा कोविड आला, अर्निंग्स नाही, तरी आपण लाईफमध्ये कम्फर्टेबल राहू शकते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. सहजयोगाचा महायोग हा संगीत संध्या कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीताबरोबरच मोफत मेडिटेशनही करण्यात आलं. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्याचं धावपळीचं जीवन, कामाचा तणाव यामुळे नकारात्मकता कमालीची वाढल्याचं दिसून येत आहे. मात्र आयुष्याला वेगळी दिशा देण्यासाठी तणावाचं नियोजन कसं करावं यासाठी सहज योग संस्था पुढाकार घेते. कणकवलीत सहज योगचा आजचा महायोग हा कार्यक्रम नुकताच पार पडला. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या प्रतिमेचं पूजन करत विलास गुडेकर, सुशांत चव्हाण, रमेश कुडतरकर, ज्ञानेश्वरी तोरसकर, प्रवीण घोगडे, तुषार हजारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्वर संगीत, आत्मसाक्षात्कार घेणं, स्वतःची कुंडली जागृत करून मनुष्याचा उद्धार कसा करायचा या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती, जाणीवेची प्रचिती करून देण्यात आली. तसेच पुढील काळात जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील केंद्राच्या माध्यमातून हे मेडिटेशन विनामूल्य दिलं जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सहजयोग परिवार यांच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सुशांत चव्हाण यांनी केलाय. हा कार्यक्रम असा आहे की सहयोग म्हणजे आपल्यामध्ये एक शक्ती आहे ज्याला योग भाषेत श्री कुंडली शक्ती असे म्हणतात. आणि ही कुंडली शक्ती जागृत करण्यासाठी पूर्वीचे संत श्रेष्ठ 12-12 वर्षे तप करत होते, परंतु आजच्या या काळात आदिशक्ती माताजी निर्मला देवीनी सहज पद्धतीने ही शक्ती कशी जागृत होते आणि जागृत झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ती कशी कार्य करते, आपले ताणतणाव नाहीसे होतात, आजार व्यसन विकट सगळे नाहीसे होतात आणि या शक्तीद्वारे आपण आपल्या जीवनाला पूर्ण सार्थक रूप देऊ शकतो. आणि मानव जीवन जो आज एकदम विकट परिस्थिती आहे, हा कोरोनाचा काळ आहे, या काळामध्ये या मानवाला याची पूर्ण गरज आहे. म्हणून आदिशक्ती श्री माताजींनी 1970 साली हा कार्यक्रम सुरू केला आणि बघता बघता आज 140 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाचे लोक निरोगी राहण्यासाठी हे करत आहे. तर सहयोग हा आजचा हा जे नियोजन आहे, आम्ही गावागावामध्ये हे कार्यक्रम करत असतो आणि कुठेही आम्ही कार्यक्रम असतो ह्या पूर्णपणे विनामूल्य करतो. कुठेही गावामध्ये कार्यक्रम कोणालाही घ्यायचे असेल तर आम्ही स्वखर्चाने जातो, स्वखर्चाने येतो आणि विनामूल्य कार्यक्रम घेत असतो. आमचे एकच उद्देश आहे आणि आदिशक्ती श्री माताजी निर्मला देवीनी हे सांगितलेलं आहे की सर्वसामान्य लोकांना ह्या सहयोगाचा लाभ मिळावा, त्यांनी निरोगी जीवन जगावं आणि सुख शांती समाधानाची त्यांना प्राप्ती व्हावी यासाठी ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी विलास गुडेकर, हिरालाल अहिरे, सुशांत चव्हाण, ज्ञानेश्वरी तोरसकर, आनंद करलकर, चंद्रकांत पंडित, अजय करलकर, संभाजी सावंत, वैदेही गुडेकर, श्यामल साळवी, गौरी प्रियणकर, राजेश मनुजा, दिगंबर सावंत, धीरज
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाइन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. एसटी संपाबाबत अनिल परबांची काकांकडे धाव, विलनीकरणाबाबतही चर्चा. शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, फक्त खेळवट ठेवतात, नारायण राणेंचा हल्ला बोल. आणि गद्दारांची गय नाही, नारायण राणेंचा थेट इशारा. हेडलाइन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.